देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। सर्कल तलाठ्यांची वसुली केंद्रे खुलेआम चालू, तहसीलदार व प्रांतांची डोळे झाक। विटा शहरात काही सर्कल तलाठ्यांनी स्वतःची खासगी दुकानं थाटली आहे। सदरची दुकानं त्यांची वसुली केंद्र असल्याची चर्चा लोकांच्यात केली जात आहे। वज्रधारी न्यूजने काल या वसुली केंद्राचा भांडाफोड केला होता। कालच्या बातमीनंतरही सदरची वसुली केंद्रे खुलेआम चालू आहेत। तहसीलदार व प्रांतांनी या प्रकरणाकडे डोळे झाक केली आहे की त्यांच्याच पाठबळावर हा प्रकार सुरू आहे, असा सवाल लोकांच्यातून विचारला जात आहे। या तलाठ्यांची व सर्कलची जिथे नेमणूक आहे तिथे हे थांबत नाहीत, तिथे ते काम करत नाहीत। लोकांना कामासाठी विट्याच्याच त्यांच्या खासगी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत। नागेवाडी व लेंगरे येथे नेमणूक असलेले सर्कल फैयाज मुल्ला ड्रीमलँड हॉटेलच्या खाली व लोकमत कार्यालयाच्या बाजूला स्वतःचेच ऑफिस थाटून बसले आहेत। तिथे कामासाठी जाणाऱ्या महिलांच्याकडे लोक संशयाने पाहतात। वरती लॉज व खाली बार असलेल्या ठिकाणी हे महाशय दुकान दाटून बसले आहेत। मुल्ला सर्कल यांच्याकडे कामासाठी येणाऱ्या महिलांच्याकडे संशयाने पाहिलं जात असल्याची तक्रार काही लोकांनी केली आहे। स्वतःची खासगी कार्यालये थाटता येत नसतानाही थाटली आहेत। कामाच्या ठिकाणी पैसे घेता येत नसल्याने तलाठी व सर्कलांनी स्वतःची खासगी कार्यालये थाटल्याची चर्चा लोकांच्यात आहे। सदरची वसुली केंद्रे बंद करून या लोकांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकांच्यातून होत आहे। वज्रधारीने कालच दिलेल्या बातमीनुसार बऱ्याच ठिकाणी खानापूर तालुक्यातील तलाठी सर्कल यांनी विट्यामध्ये वेगवेगळे ऑफिसेस थाटलेले, तसेच खानापूर संपूर्ण तालुक्यामधील बऱ्याच तलाठ्यांनी त्यांच्या त्या कामाच्या ठिकाणी न राहता वेगवेगळ्या ठिकाणी बसून लोकांना त्या ठिकाणी बोलवून त्या लोकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। तसेच पीक विमा असेल किंवा पिकाच्या नोंदी असतील, सातबारा उतारे असतील, बाकीच्या नोंदी असतील, त्या संदर्भात लोकांना वेळोवेळी नियमाचं पालन न करता बऱ्याच अंशी वेळ लावला जातो आहे। त्यामध्ये सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, आज होणार नाही, मला दुसरं काम दिलेलं आहे, वेगवेगळ्या कामानिमित्त आम्ही बाहेर आहे, असं सांगून लोकांची कामं टाळली जात आहेत। आपणाला या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी त्या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, तसेच प्रांत साहेबांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करून कारवाई करावी व सामान्य जनतेला न्याय द्यावा। तसेच सामान्य जनतेची कामं वेळेत होण्यासाठी त्या व प्रत्येक तलाठ्यांनी व सरकारने त्यांच्या सजामध्ये राहण्यासाठी जे काही वेळोवेळी शासनाने न्याय निर्णय केलेले आहेत त्या सर्वांची अंमलबजावणी करावी ही विनंती। याबाबत वज्रधारी न्यूजने तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही। तर प्रांताधिकारी संतोष भोर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अंग झटकण्याचा प्रयत्न करत तहसीलदारांना कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचं म्हटलं आहे। सामान्य लोकांना वेटीस धरून स्वतःची खासगी दुकानदारी चालवणाऱ्या सर्कल व तलाठ्यांच्यावर कारवाई केली जाणार का, त्यांची खासगी दुकानदारी बंद केली जाणार का, असा सवाल लोकांच्यातून विचारला जात आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।